एक लक्षात घ्या, पेशंटची विल पॉवर महत्वाची. मला बरं व्हायचं आहे असं पेशंटला वाटलं ना की मग आम्ही दिलेल्या औषधाचा सुद्धा परिणाम होतो, प्रभावी वाटतं. आणि व्यायाम करता की नाही, नियमित चालत जा, त्यांनी मन प्रसन्न राहतं. मी औषधं लिहून देतोय, ही आता आठवडाभर घ्यायची, पुढच्या महिन्यात परत या. त्यानंतर आपण रुटीन चेकअप करूया आणि मग औषधं चेंज करूया. या. हॅलो, नेक्स्ट. मॅडम, मॅडम, हां, आपका टर्न है, आप जाइए. मी आहे डॉक्टर. कम इन, कम इन. मीच फोन केला होता तुम्हाला. तुमचेच रिपोर्ट सगळे बघतोय मी, डॉक्टर कारखानेच बोलले मला. मी बघितलेत तुमचे रिपोर्ट्स. मला सांगा, पेशंट कोण आहे? हे रिपोर्ट्स माझेच आहेत. माफ करा, रिपोर्ट्स बघण्याच्या तंद्रीत माझ्या लक्षात नाही आलं. आपण इथे एकट्याच आलात का? म्हणजे आपल्याबरोबर कोणी आई, वडील, मिस्टर? नाही, माझं लग्न नाही झालं. आणि बाकीचे कशासाठी ना, मला सांगा काय ते. एक काम करा, तुम्ही तुमच्या सगळ्या डिटेल्स मला आता ह्याच्यावरती लिहून द्या. काय, आम्हाला पेशंटचा डाटाबेस पक्का लागतो, म्हणजे मग इमर्जन्सीच्या वेळेला धावपळ होत नाही. तुमच्या घरात कोणीही जबाबदार व्यक्ती असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबरही लिहून द्या, म्हणजे मग ऐन वेळेला धावपळ करायला बरं पडतं. नाही, तुम्ही काळजी नका करू डॉक्टर. अहो, मी एक स्वाभिमानी मुलगी आहे, मी माझी जबाबदारी स्वतः पेलू शकते. आणि तसंही मला माझ्या प्रॉब्लेमसाठी माझ्या घरच्यांना त्रास द्यायला कधीच आवडत नाही. आणि तसंही झालंय तरी काय, जे तुम्हाला मला ना सांगण्यासारखं वाटतंय तुम्ही मला सांगू शकता अगदीच. मिस श्रावणी देसाई. काय मिस श्रावणी देसाई, गेली 20-25 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय, अनेक स्वाभिमानी असे पेशंट्स मी पाहिले आहेत, पण मी दुर्दैवाने तुमचे रिपोर्ट्सही पाहिले आहेत. त्यामुळे यातल्या किती गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्यात याविषयी मी जरा साशंक आहे. इट्स ओके डॉक्टर, डोंट वरी. मी MBBSच्या फर्स्ट इयरला आहे, तुम्ही मला सांगू शकता. गुड, तुम्ही मेडिकल स्टुडंट असं सांगताय, MBBSच्या फर्स्ट इयरला आहात, त्यामुळे मला असं वाटतं की मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने अंधारात ठेवणं योग्य नाही. काय की रिपोर्ट्स असं सांगतायत की तुम्हाला कॅन्सर आहे, स्टमक कॅन्सर. मिस, अशा एकदम घाबरून जाऊ नका. तुम्हीच म्हणालात ना मी एक स्वाभिमानी मुलगी आहे म्हणून. अहो, तुमच्या सुरुवातीच्या बोलण्यावरनं मला वाटलंच होतं, यू आर अ ब्रेव्ह गर्ल, म्हणूनच मी तुम्हाला हे सगळं सांगितलं की नाही. घाबरून जाऊ नका, घ्या पाणी, घ्या. नकोय पाणी. मिस, वेळ अजूनही गेलेली नाहीये. मी रिपोर्ट्सवरनं सांगतो, वेळ अजूनही गेलेली नाहीये. आपण या रोगाला तुमच्या शरीरातनं हुसकावून काढू, बाहेर फेकून देऊ अगदी. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, एक डॉक्टर म्हणून आमच्याकडनं होतील ते सगळे प्रयत्न आम्ही करूच ना. फक्त तुमची रिॲक्शन पॉझिटिव्ह असली पाहिजे. अहो, तुम्ही साथ दिलीत ना तर बघा काय होणार नाही, तुम्ही पूर्ण बऱ्या व्हाल. एक लक्षात घ्या, हा रोग तुमच्या शरीराला झालाय, हो की नाही? मनात या रोगाला घर करू द्यायचं नाही. यू बी पॉझिटिव्ह, तुम्ही मनात ठरवा आपल्याला बरं व्हायचंय. मग बघा आपण या रोगाला कसं चुटकीसरशी थांबवूया. किती महिने शिल्लक आहेत माझ्याकडे? कि दिवस, कि तास, कांधार. मी काय सांगतोय ते तुमच्या लक्षात येत आहे का नाही येत आहे? एक लक्षात घ्या, तुमचा हा जो रोग आहे हा फर्स्ट स्टेज मधला आहे अगदी. तुम्ही जर मनात आणलं ना, तुमची तुमची फी बाहेरच द्यायची आहे ना, मी येते. डोंट वरी डॉक्टर, सहानुभूती नकोय मला.
मिस श्रावणी, आता सगळं संपलं, आता जगून तरी काय उपयोग? बस आता एकदम असे पोज द्या, अहो एकदम आर्टिस्टिक वाटेल, जिवंत. आणि पुलंनी म्हटलेलंच आहे ना, कोणतंही चित्र हे माणसाशिवाय अपूर्ण आहे. म्हणून मग या फ्रेममध्ये मी तुम्हाला बंदिस्त करावं, म्हणजे असा विचार आला माझ्या डोक्यात. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? तुम्ही मला प्लीज एकटं सोडाल का? माझं नाव श्रीनिवास देशमुख. मी एक ऍड फिल्म मेकर आहे आणि एका ऍड फिल्मच्या लोकेशनसाठी मी या काही फ्रेम्स कॅच करायला आलो होतो आणि तितक्यात तुम्ही दिसलात. अरे हो, या सुसाईड पॉईंटवर या रडक्या अवस्थेत तुम्ही एकट्या काय करताय? काय जीव वगैरे द्यायला आलात की काय? नाही म्हणजे जर खरंच जीव द्यायला आला असाल तर एक सजेस्ट करू का तुम्ही ना? हा ते बघा, त्या टोकावर उडी मारा, अहो एकदम पटकन मराल. तुम्हाला काय करायचंय? मी कुठूनही उडी मारेन, फक्त मरण महत्वाचं. रोज रोज उघड्या डोळ्यांनी मरण बघण्यापेक्षा एकदा डोळे मिटलेले बरे. खूपच शोर दिसताय तुम्ही. अहो भले मरणापासून नाही पण परिस्थितीपासून तरी पळवाट काढताय ना. म्हणजे मरणातच सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे असं वाटतंय का तुम्हाला? खरे तर परिस्थिती आपल्या विरोधात कधीच नसते. हां, आपल्या मनात चाललेले जे वाईट विचार आहेत ना, ते आपल्याला या परिस्थिती विरोधी बनवतात. अहो आपल्याला नकारात्मक आयुष्याकडे ओढू पाहतात. पण जर आपण ठरवलं तर या परिस्थितीवरही सहज मात करता येऊ शकते. मात देण्याऐवजी खावी लागली तर? या सगळ्या विचारांनी ना माझं मन हदरून जातंय. माझ्यामुळे घरच्यांची होणारी फरफट, त्यांच्या मनाच्या वेदना नाही बघू शकणार मी. म्हणूनच या सगळ्याला मी पूर्ण विराम द्यायचं ठरवलंय आता. खरं तर जीवन संपवण्याचा तुमचा जो निर्णय ना, तो अगदी अयोग्य आहे. अहो जीवन खूप सुंदर आहे, जरा बघा समोर मोकळा आकाश किती सुंदर वाटते. असं वाटतंय जसं दोन्ही हात लांब करून ते आपल्याला जवळ बोलवतंय. त्याच आकाशात विलीन होईन मी. इम्पॉसिबल, तुम्हाला समजावणं म्हणजे केवळ इम्पॉसिबल. अहो कुठल्याही शब्दाचा अर्थ म्हणजे मृत्यू असाच घेणार आहात का तुम्ही? जीवन जगण्याची परिभाषा तुम्हाला चांगलीच कळली हो, पण मी आत्ता जो त्रास सहन करते ना, तो कदाचित तुम्ही सहन करू शकणार नाही. कॅन्सर आहे मला, पहिल्या स्टेजला डिटेक्ट झालाय. आणि कॅन्सरचा पेशंट म्हणजे दुसऱ्यांसाठी नरकच. हा खूप गैरसमज आहे तुमचा. अहो कॅन्सर आजार जरी नरकासारखा असला तरी त्याला बळी पडणाराही नरकातनं भोगणार असं काही नाहीये. अहो तो एक आजार आहे तुमच्या शरीराला झालेला, आणि त्या शरीराच्या आता आहे ना ते मन. त्या मनाला जिवंत ठेवा. एक नवीन उत्साह, एक नवीन उमेद निर्माण करा ना तुमच्या मनात.
आणि मग बघा हे जीवन किती सुंदर वाटेल. अहो कॅन्सर म्हणजे मरणाची चाहूल जरी असली ना तरी प्रत्यक्षात मरण नाही हो. खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही. फक्त पहिले स्टेज आहे म्हणजे या रोगाशी दोन हात करू शकता तुम्ही. काहींना तर तेवढेही नशिबात नसतं. आणि तुम्ही ना तुम्ही उगाचच भीती बाळगत आहात की हा कॅन्सर तुम्हाला क्षणाक्षणाला गिळत राहील वगैरे वगैरे. एकदा का तुम्ही याच्या विरोधात ठाम उभ्या व्हा आणि मग बघा. अहो कॅन्सर तुमचं शरीरच काय, तुमचं पूर्ण जीवनसुद्धा सोडून जाईल आणि मग तुम्ही हसाल स्वतःवरच. पण हे असं स्वतःचं जीवन संपवल्यावर जग हसेल हो तुमच्यावर. तेव्हा निशस्त्र मरणाला सामोरे जाण्याऐवजी धैर्यरूपी शस्त्र घेऊन या कॅन्सरला सामोरे जा ना. आहे तेवढा दिवस जर आनंदाने जीवन जगलात ना तर या मरणाचं दुःख आणि आजारपणावर खेदही वाटणार नाही तुम्हाला. अगदी फुलपाखरासारखं जगा, ते फक्त 14 दिवस जीवन जगतं. पण त्या आयुष्यात प्रत्येक दिवस आनंदाने जगत कितीतरी हृदय जिंकतं. त्याचप्रमाणे आपणसुद्धा आयुष्यात आनंदाने जगायचं आणि दुसऱ्यांनाही जगण्यास शिकवायचं. बघा, विचार करा, लेट्स थिंक. लाईफ ऑर डेथ, चॉईस इज युअर्स. अदरवाईज ते बघा, त्या टोकावर जा, एकदम पटकन काम होईल. मला जगायचंय, आहे तेवढा वेळ. त्या चिमुकल्या फुलपाखरासारखं स्वच्छंदी मी निघते. कुठे जाणार? मला आईबाबांकडे जायचंय. दॅट्स द स्पिरिट. तुला ना आता पाहिल्यानंतर विश्वासच बसत नाही की तू काही दिवसांपूर्वी जीवनाला एवढी कंटाळून गेली होतीस. आणि हे बघ श्री, त्या दिवसाची आठवणही नको. का? अरे मी खरंच खूप निराश होऊन गेले होते आणि आता आठवलं ना की वाटतं केवढी मूर्ख होते मी. खरं तर हेच आपलं चुकतं, आपण स्वतःला ओळखतच नाही ना. आपल्यामध्ये किती शक्ती आहे, आपण काय करू शकतो हे सगळं समजावून घेण्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत लागते. आणि जो आपल्याला समजावून सांगतो ना तो आपल्यासाठी श्रेष्ठ बनतो. जसं तू माझ्यासाठी बनलास. आणि हो, सांगायचंच राहून गेलं. काय? मी तुझ्याबद्दल आईशी बोलले आणि तिने तुला भेटायला बोलवले लवकरच. मलाही तुला एक गोष्ट सांगायची. एका ऍड फिल्मच्या प्रोजेक्ट साठी मला उद्याच बाहेरगावी जावं लागतंय. उद्या? हो, आणि फोनवर जास्त वेळ नाही बोलता येणार. पण रात्री अधून मधून जसं जमेल तसं मी तुला मेसेज करत जाईन. यू डोंट वरी, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी नक्की हजर असेन. बघ हा. हो, फक्त तू औषध वेळेवर घ्यायचा. परत आल्यानंतर मला तू अगदी टवटवीत दिसायला हवीस. तुझी खूप आठवणी येईल रे. मलाही. चल निघूयात आता, फार उशीर झालाय. चल. सो मिस देसाई, नाउ हाऊ आर यू? ॲब्सोल्युटली फाईन डॉक्टर, आणि मनापासून थँक यू. गुड गुड गुड. तुला अशी हसताना बघून मला तो दिवस आठवतोय ज्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्याकडे इथे आली होतीस. आपल्याला कॅन्सर आहे हे कळल्यानंतर केवढी निराश झाली होतीस. सगळं आयुष्य संपून गेलं असं वाटत होतं तुला. पण तुझ्यातला हा जो चेंज आहे ना, हा अत्यंत पॉझिटिव्ह आहे, उल्लेखनीय. गुड, ब्रेव, व्हेरी ब्रेव. हे बघ, अजून काही दिवस मात्र आपल्याला थोडीशी पथ्य पाळायची. मी औषधं लिहून देतोय, ती सुद्धा घ्यायची.
बघ, काही दिवसांनी तू अगदी नॉर्मल माणसासारखं जगू शकशील, कॅन्सर मुक्त. तुम्हीच म्हटलं होतात की नाही माझ्यावर विश्वास ठेव म्हणून, तोच विश्वास कामाला आला. येस येस येस, चांगलं आहे. सगळ्या कॅन्सर पेशंटसाठी तू एक प्रेरणा आहेस. प्राऊड ऑफ यू. खरं सांगू का डॉक्टर, हे सगळं क्रेडिट ना माझ्या मित्राला जातो, श्रीला. आज त्याच्यामुळे मला जगण्याचा खरा अर्थ कळलाय. त्या दिवशी मी अगदी निराश होऊन गेले होते, संपायला निघाले होते मी स्वतःला, पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि त्यांनी माझ्या आयुष्यात श्रीला पाठवलं. सगळा अंधार झाला होता आणि श्री माझ्या आयुष्यात आशेचा एक किरण होऊन आला. त्यानेच माझा हा कॉन्फिडन्स वाढवला या सगळ्यांसाठी. ही न्यूज ना सर्वात पहिल्यांदा मी डॉक्टर त्याला देणार आहे. पण तो आता बाहेर गावी गेला, मेसेजेस येत असतात त्याचे अधून मधून. आणि हो, आता थोड्या दिवसात माझा बर्थडे येणार आहे, त्या दिवशी तर तो नक्की येणार इथे. हा डॉक्टर, मी असं करते ना, मीच त्याला एक छानसं सरप्राईज देते जे तो कधीही विसरणार नाही. हे घे तुझे रिपोर्ट्स घे बघ. थँक यू डॉक्टर. यू आर वेलकम. कुठे डॉक्टर? बरं झालं तू आलीस, मलाही तुला काही सांगायचं आहेच. पण मला श्री कुठे एवढंच ऐकायचंय डॉक्टर. आय सी यू, काय झालंय त्याला? त्या बाकावर बसलेत ना तिथे, ते श्रीचे आजोबा, सकाळपासून तिथेच बसलेत. डॉक्टर मी तुम्हाला विचारते की श्री कुठे आहे, मला का नाही तुम्ही सांगत आहात काही? शेवटच्या घटका मोजताना श्रीनी त्याच्या आजोबांना आणि तुला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शेवटच्या घटका म्हणजे काय? झालंय काय त्याला? श्रीला कॅन्सर आहे. कॅन्सर? जा जाऊन भेट त्याला. श्री आता काही तासांचा सोबती आहे, जाऊन भेट त्याला, तुझी वाट पाहतोय तो. मी नाही बघू शकत त्याला अशा अवस्थेत. आय अंडरस्टँड. अगं पण नियती पुढे आपल्या कोणाचं काय चालतं? एक डॉक्टर म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हातात असतं. तुम्ही त्याला आधीपासून ओळखत होतात डॉक्टर. तुम्ही दोघांनी फसवलेत मला. नाही, आम्ही तुला फसवलेलं नाहीये. मी श्रीला आधीपासून ओळखत होतो हे तितकंच खरं आहे, पण आम्ही तुला सांगितलं नाही, अंधारात ठेवलं, त्यालाही एक कारण आहे. श्री सुद्धा ब्लड कॅन्सरशी झगडणारा एक पेशंट आहे, तोही अगदी तुझ्यासारखंच आपल्या आई वडिलांना अंधारात ठेवून जगत राहिला. लाडात वाढलेला एकुलता एक मुलगा, जेव्हा त्याला आपल्याला कॅन्सर आहे हे कळलं ना, तेव्हा तोही तितकाच खचून गेला जितकी तू खचून गेली होतीस. पण त्याचं एक कौतुक आहे
आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून खूप विचारपूर्वक त्यानं घर सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. खाटेवर पडून मरणाची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी ह्या आजाराशी दोन हात करायचं ठरवलं. आता त्याच्या हातात फक्त काही दिवसच शिल्लक होते, ते त्यांनी आनंदात घालवायचे ठरवले. त्या दिवशी त्यानं तुला हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पाहिलं आणि तुला काही मदत करता येईल का या उद्देशानं माझ्याकडे येऊन तुझी विचारपूस केली. खरी परिस्थिती काय आहे हे कळल्यानंतर तुझ्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं मला. श्री मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे श्रावणी. अगं वेड रडतेस काय? आज वाढदिवस आहे ना तुझा, ठरल्याप्रमाणे सेलिब्रेट केला असता ग. पण बर, मला एक प्रॉमिस कर की तू नेहमी आनंदी राहशील, स्वच्छंदी राहशील आणि दुसऱ्यांनाही जगण्यास प्रवृत्त करशील. हवं तर हीच माझी शेवटची इच्छा समज श्रावणी. हातात शस्त्र घेऊन मृत्यूचा सामना कर म्हणणारा तू, स्वतः तूच मृत्यूच्या दारात उभा आहेसास. मला शब्दांच्या जाळ्यात गुरफटून टाकलंस आणि या स्वतः जातोयस का? भास झालं तुझं आता. उठ तू. अरे आपल्याला अजून खूप जगायचंय, तुला समजत नाहीये का? अरे हे जे सगळं तू मला दिलंयस ना, हे जे मी जगतीये ते तू दिलेलं गिफ्ट आहे माझ्यासाठी. तू होतास म्हणून मी सावरले या सगळ्यातनं, राहिले ना उभी खंबीरपणे. मग मी तुझ्या पाठीशी ना आता उभा राह तू. माझ्या अश्रूने नव्हे, प्रेमाने पाठवणी कर श्रावणी. श्री आपण ना आपल्या दोघांचे स्वतंत्र विश्व तयार करूया, फक्त दोघांचं. खूप मजा करू, सगळे धमाल करूया, रडू हसू हवं ते करू. ओरड मला वाटलं तर रागव माझ्यावर, मी काही बोलणार नाही तुला. उठत उठ तू, तू उठ इथन, मी नाही बघू शकत तुला इथन. उठ डॉक्टर. खरं तर मी माझ्या जगण्याच्या सगळ्या होप सोडून दिल्या होत्या, पण तुम्ही मला नशिबाने भेटलात. तुम्ही जर नसतात तर कदाचित मी आज या जगात नसतो. असं बोलू नका आणि कायम लक्षात ठेवा, आजार हा शरीराला झालेला असतो, त्याला आपल्या मनात घर करू द्यायचं नाही. हे लक्षात ठेवा नक्की. हो आणि हो, आत्ता जी औषधे आपली चालू आहेत ती थोडे दिवस घ्या. हो, एक महिन्यानंतर भेटायला या. हो, बाकी सगळं नॉर्मल आहे. थँक्यू डॉक्टर. वेलकम. थँक्यू. वेलकम. शहारले असेन मी अशीच मनातून कधीतरी, पण आत्ता मी तुझ्या श्वासांनी बहरले आहे. क
कधी काळची कोंदट आठवण फेकून साऱ्या विषवल्ली मुळास ठेचून तुझ्यासाठीच अस्मनीच्या आशेने मी झगडते आहे. कितीसी जगले, कितीसी तरले, तुझ्यासाठीच का जणू मी अजूनही उरले. विश्वाचे रंग तुझे समान आता मजला भासत आहे. खरं तर तू माझ्यात असल्यानेच मी आजवर जगले आहे. तुझ्या श्वासांनीच सख्या आजवर मी बहरले आहे. तुझ्या श्वासांनीच सख्या आजवर मी बहरले आहे.